उत्तुंग उमद रांगड़ व्यक्तिमत्व ज्याच्या फक्त ललकारीने मुंबई सज्ज व्हायचे, ज्यांचं दिसणं वागणं बोलणं हिंदुत्वाचं ठसठशीत जाज्वल्य प्रतिमा दाखवणारं व्यक्तिमत्व म्हणजेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। मात्र त्यांना हे जग ओळखतं ते बाळासाहेब ठाकरे या नावाने। त्यांनी गेली 41 वर्ष मराठी मनावर गारूड केले। त्यांच्या एका शब्दावर शेकडो मराठी तरुण जीव ओळून टाकायला तयार असायचे। बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त इंडिया टीव्ही न्यूजने बाळासाहेब ठाकरेंच्या जीवन प्रवासाचा घेतलेला छोटासा आढावा। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकार झाले। एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला। मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकला। लोकसभेत शिवसेनेचे 15 खासदार निवडून आले। हे सारे आनंददायी होते। एक गोष्ट मात्र निश्चित खरी होती की हा काळ शिवसेनेच्या वैभवाचा, ऐश्वर्याचा, अस्मितेचा आणि अभिमानाचा होता। बाळासाहेबांच्या भाषणाच्या सुरुवातीला माझ्या तमाम बंधू भगिनींनो आणि मातानो ही सिंह गर्जना व्हायची आणि प्रत्येक मराठी माणसामधील मराठी रक्त संचारायचं। या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युनिसिपॅलिटीच्या नळात? हे मी असंच लिहित जाणार, मला खटल्यांची पर्वा नाही आहे। काल परवाकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची, घाला म्हटलं। मला जे देश हिताचं असेल तेच मी करत राहणार, मला खटल्यांची पर्वा नाही। पण धोका काय, अलतू फलतू असे प्रत्येक जण पत्रकारांच्या विरोधात जर कोर्टात जाऊ लागले तर लिहिणं मुश्किल होईल। न्यायमूर्तीच्या शेजारी आम्हाला चेंबर ठेवावं लागेल। अग्रलेखलीला न्यायमूर्तींकडे जायचं, त्यांना सांगायचं बघा काही गडबड नाही ना, भानगड नाही ना, प्रॉसिक्युशन होणार नाही ना, खटल्यासारखं नाही ना, मग राहिलं काय तुमचं स्वातंत्र्य? म्हणून माझं असं म्हणणं आहे की आमच्या लिहिण्यावरती बंधन येता कामा नाहीये। शिवसेनेचे मनोहर जोशी 14 मार्च 1995 ला शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार म्हटल्यावर युतीमधील शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यात पराकोटीचा उत्साह संचारला होता। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून, शिवसेनेच्या शाखा शाखातून शिवसेनेच्या झुंडी शिवतीर्थावर मिळाल्या। व्यासपीठावर पहिल्याच रांगेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अतिशय प्रसन्न, तृप्त अशा हास्य मुद्रेत बसलेले होते। गळाबंद पांढरा शुभ्र झब्बा आणि सलवार, गळ्यात रुद्राक्षाची एक पदर असलेली दुहेरी माळ, काळ्या मोठ्या फ्रेमचा चष्मा आणि कपाळावर उभा ठसठसीत कुमकुम तिलक, स्वप्नपूर्तीचा आनंद त्यांच्या डोळ्यातून हसण्यातून प्रतीत होत होता। बाळासाहेबांच्या हाताशी आता उद्धव आणि बाळासाहेबांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांचे चिरंजीव राज ठाकरे ही जोडी आली होती। शिवसेनेला प्रारंभीच्या काळापासूनच कल्याणची साथ मिळाली। कल्याणच्या पूर्वीच्या राजकारणाचा आढावा घेतला तर येथे तत्कालीन अविभक्त काँग्रेसचे व शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते। शेतकरी कामगार पक्षाचे कृष्णराव धुळप तर काँग्रेसचे ॲडव्होकेट शंकरराव हंडे, सीताराम शेठ पै, पुरुषोत्तम भाई पटेल आदी नेते होते। कम्युनिस्ट पक्षाचे दत्ता केळकर, लालजी देशपांडे अशी मंडळीही त्या काळात राजकारणात सक्रिय होती। पण मुंबईत मराठी माणसाच्या प्रश्नावरून शिवसेनेची बाळासाहेबांनी स्थापना केली। त्याच सुमारास कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील दर्गाह म्हणजे मोकळ्या जागेचा वाद निर्माण झाला। कल्याणातील अ भी कुलकर्णी, विवेकानंद गोडबोले, त्र्यंबक दाणेकर यांनी किल्ल्याचा हिंदूच्या मालकीचा दावा केला। शिवसेना कल्याणात नव्यानेच स्थापन झाली होती, तेव्हा शिवसेनाही त्यांच्या सहाय्यतेला आली। तेव्हापासूनच दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव सुरू झाला। प्रारंभीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच दुर्गाडी किल्ल्यावर जाहीर सभा घेतल्या आणि त्या सभा खूपच गाजल्या।
सुभाष चाईवाले, कुमार तुंगारे, बाळ हरदास, चंद्रकांत भोईर अशा अनेक कार्यकर्त्यांनी कल्याण शहर प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली. आज तेच काम एकनाथ शिंदे व गोपाळ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय साळवी आणि दशरथ घाडगावकर समर्थपणे सांभाळत आहेत. शिवसेनेने राजकारणात प्रवेश केला त्यावेळी कल्याणात नगरपालिका होती. नगरपालिकेत सुभाष चाईवाले, किशोर देशपांडे, भाई दीक्षित अशा मंडळींनी नगरसेवक पदाला प्रतिष्ठा देण्याबरोबरच कल्याण शहरात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले. कोंडगाव मधील एक तरुण साबिर शेख यांचे नेतृत्व शिवसेना वाढीच्या दृष्टीने खूपच उपयुक्त होते. शिवसेना ही केवळ हिंदुत्ववादी नाही तर ज्याला मराठीचा अभिमान आहे अशा सर्व व्यक्ती शिवसेनेत येऊ शकतात. साबीरबाई हे मूळचे नगर जिल्ह्यातले शिवभक्त वारकरी पंथाचे व संत वाङ्मयाचे अभ्यासक आहेत. महाराष्ट्र विधानसभेत ते शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. तसेच त्यांनी कामगार मंत्री म्हणूनही यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेनेतर्फे ते उमेदवार म्हणूनही उभे होते. तत्कालीन जनसंघाचे भगवानदास जोशी हे सुद्धा त्यावेळी उमेदवार म्हणून उभे होते. यात भगवानदास जोशी विजयी झाले. त्यानंतर शिवसेनेने कल्याणातील पाणी, आरोग्य, रस्ते अशा विविध नागरी प्रश्नांवर आंदोलने केली. शिवसेना भाजपा युतीतर्फे प्रकाश परांजपे हे खासदार म्हणून निवडून आले. शहरातील अनेक प्रश्नांवर भाजपा शिवसेना युतीतर्फे काम करून खासदार राम कापसे यांनाही शिवसेनेची चांगली साथ मिळाली. शिवसेना भाजपा युतीमुळे कल्याणातील काँग्रेस शेकाप पक्षाला चांगलाच फटका बसला. 1995 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा पहिल्या महापौर या शिवसेनेच्या आरती मोकल झाल्या. यानंतर महापालिकेत शिवसेना भाजपा युतीचा सतत वर चष्मा राहिला. आजही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना भाजपा युती आहे. शिवसेनेच्या नगरसेविका कल्याणी पाटील या महापौर पदावर आहेत. कल्याण शहरातील प्रमुख विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची यशस्वीरित्या घोडदौड सुरू आहे. त्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे यांच्या कार्याचा सार्थ अभिमान कल्याण डोंबिवलीतील शिवसेना बाळगून आहे.